नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शिवसेना आमदार अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकणार। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी का आहे। राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना चांगलाच रंगला आहे। त्यातच विकास कामासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करत असतो, पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच निधी मिळत नसल्याची तक्रार करत अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आज दिला आहे। विरोधी पक्षाला पुरेसा निधी मिळत नसल्याचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारावर अन्याय होत असल्याचे म्हटले जाते आहे। त्या तुलनेत सत्ताधारी आमदारांना सत्तेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असतो। मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी अर्थसंकल्पावर आज बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। शिवसेनेच्या 25 आमदारांनी निधी वाटपाबाबत शिवसेनेच्या आमदारावर अन्याय होत असल्याचा आरोप करत स्वपक्षाविरोधात दंड थोपटले आहे। तर शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत निधी वाटपात शिवसेनेवर प्रचंड अन्याय होत असल्याची भूमिका शिवसेना आमदारांनी मांडली आहे। तसेच निधी मिळाला नाही तर अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिवसेनेच्या 25 आमदारांनी यावेळी दिला आहे। शिवसेना आमदार म्हणाले की काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघासाठी 900 कोटी, राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी 700 कोटी, तर शिवसेनेच्या आमदारांसाठी फक्त 300 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे अर्थसंकल्पातच जर अन्याय होणार असेल तर आम्ही सभागृहात का बसायचं, त्यापेक्षा आम्ही लॉबीत किंवा विधानसभेच्या पायऱ्यावर बसू, असा इशारा शिवसेनेच्या आमदारांनी दिला आहे। शिवसेना आमदारांनी अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तातडीने दखल घेतली आहे, तर तक्रारीची सोडवणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।